वाली महाराष्ट्र टर्मिनस जाने वाली धीमी लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। आणि आज आहो आपण आता वाजले सकाळचे 5:30 आणि आता आपण चाललो आहोत भाऊच्या धक्क्यावर। सो आपल्यासोबत आहे दीदी, आत्या आणि विराज आणि भाऊजी येत आहेत। सो आता बघूया आपण कसं काय आहे। मी सुद्धा आम्ही सगळेच फर्स्ट टाईम चाललो आहे भाऊच्या धक्क्यावर। तर आता आपण विद्याविहारला आलोय, नाही मी सॉरी सॉरी कुर्ला नगर आवरे कुर्ल्याला आलो आम्ही। आणि आता कुर्ल्यावरून आता आपण बघूया कसं जायचं ते। आणि ह्या साईडला आणि किती काळ आहे, इथून जायला लावले जास्त लोक नाही आहेत आज संडे। हा माझ्यासाठी मी गे हे मला आता इकडून आम्ही कुर्ल्याला उतरलो आणि मला डोकाड रोडला जायचं, त्यामुळे तुम्ही ना प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर या आणि ती CST वेने जाणार आहे। बघा वागून ट्रेन आली, आता आपण ट्रेनमध्ये चढूया ना। आपण डोकाड रोडला उतरलो, आता आम्ही डिसाईड करतो आहे कसं जायचं। आणि ना ह्या डोकाड रोडच्या इथे ना एक नंबर असं सनराईज होतं आहे, म्हणजे अजून झालं नाही आहे बट कलर। अरे यार हे लोक मला सोडून चालले, थांबा की टाकू पण देत नाही हे लोक। आणि हा बघा चौकड उलट दिसतंय, जाऊया बरोबर। आणि इथून हे आणि हे बघा इथे घर एकदम चिपकून आहेत, डोंगरात आहे पण डोंगर पण एकदम उभाच आहे। अरे आणि प्लॅटफॉर्म एकदम असं बघ ना सर्कल मध्ये ना असं टर्निंग तिथून उतरलं की डायरेक्ट स्टेशन। हा घर बाय मी पहिल्यांदाच असं बघते आहे घर अशी एवढी टच। आय थिंक हे न्यू वगैरे झालं असेल। आणि आता आपण असंच यावर साईड नाही माहिती जाऊया, नंतरला बघूया कसं जायचं। त्यांच्या बाहेर ना इथे एक ब्रिज लागतो, त्या ब्रिजवरून आता आम्ही जातो आहे। आणि हवा सुंदर असं हे झालंय आणि ती घरे बघितली की ती एकदम चिपकून चिपकून आहे। या या मी आले रे, काय बाबा आज विरो आहे सोबत माझी काळजी घेतोय। राशील मिसिल गप कुठं तरी आता आपण इथून बघूया कसं जायचं ते। टॅक्सी या का जवळ आहे मला पण नाही आई बघितली ना केवढी महाग विकते। आणि हे बघा जास्त करून भैयाच लोक, एक कबूतर आहे ना हा रितेश दादा, कबूतर आहे ना हा। आणि हा आहे भाऊचा धक्का, मला वाटलं ना ते एवढी गर्दी असेल पण इथे जरा प्रमाणाच्या बाहेर आज संडे आहे ना त्यामुळे। बघा सुरमई
पाच नाही तीन वाजता हे साप आहे बघ साप आहे साप मासा सापासारखा दिसतोय ना आणि इकडे खूप जास्त गर्दी आज संडे असल्यामुळे आता आम्ही बाहेरच्या साईडला जातोय मच्छीगायला डायरेक्टली कारण आम्हाला नाही समजतं ते इथे एवढ्या गर्दीमध्ये चालायचं कसं पाचशेची जोडी कुठला मासा आणि हा कुठला रावस मोठे सकला मासा सकला 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 आणि ते बांगडा आहे आय थिंक सो दीडशेला दोन वाटे देते आणि आता आम्ही बांगडा घेतलाय दीदी बांगडा आहे ना बांगडा घेतलाय किती लागला दीडशेला दोन वाटे लंडन से आए आणि ते कोळंबी आणि बाजारात 500 रुपयाचे हो कितीला घेतली कितीला घेतली भाऊजी आणि या काकींनी आम्हाला 22 पापलेट तीनशेला दिले थँक्यू काकी सुरमई घेतले सुरमई कितीला घेतली 400 रुपयाला दोन सुरमई आणि त्या काकी कापून देत आहेत मोठा हलवा एकदम ताजा हलवा कशी तर खुश होती दादा किती पाहिजे तुम्हाला किती दोन पाहिजे साडेपाचशे देते बोलून ते देवा तुझी शपथ आता मी बोलून केली बरं का नको नको दादा देवीचा दादा देवा हे शिंपले कालव कालवे नाहीत काय शिंपले शिंपले शिंपलेत ना सतरंगी मुळे कालवे मुले 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 पूर्ण किती पन्नासला वाटत
कुठे माहित आहे तुम्हाला? आम्ही तिकडेच राहतो म्हणूनच विचारलं, कारण की ती खातो म्हणूनच माहिती आहे ना. ते नाही सांग आपण खातो. हे कसं खातो? लाली आहे ती. हा तिथे दोन्ही 600 रुपये. हा 200 वाटा आहे. आम्ही सगळा घेतलाय. आणि गोणी 600 ला आहे. ओहो लागला आपले गावचे शिंकले. हे विनुक्तीता कावळ्यांची किती मज्जा असेल ना. मच्छीच मच्छी. पैता घ्यायला आले. कोंगो कापूया. इथे आतमध्ये इथे धक्का आहे आतमध्ये. आणि इथेच ह्या लाईन मध्ये आहे. आणि आज एवढी गर्दी आहे की आम्हाला काही शूट तर म्हणजे ओके ओके करायला मिळालंय. हा बरोबर आहे. ए हात कापल ना. हे आमचे भाऊजी दीदी आत्या. केवढी सारी मच्छी घेतली आहे लोकांनी आज. आणि इथे आहे लोक हे सुंदर असं दृश्य. हे बोटिंग आज म्हणजे आय थिंक फिशिंगच्या आहेत सगळ्या. बघा तिकडे पण बोट आहे. खूप बोटच बोट आहेत सगळीकडं. सूर्य पण आहे. आणि हे या बोटीमध्ये ना हे 10 दिवस जातात मासेमारी करायला. आणि ते बॉक्सेस दिसत आहेत ना त्यामध्ये ते लोक मासे स्टोअर करून ठेवतात. आणि मग 10 दिवसानंतर ते येतात. आणि ते बघा ते समोर दिसत आहे ना तिथे तो भाऊचा धक्का आहे. आणि तिकडून सगळे मच्छी आणत आहेत. हाय. आम्हाला जायला भेटलंच नाही. इतकी गर्दी आहे की आम्ही घाबरलो आणि आलो रिटर्न मागे. आणि बाहेरच मच्छी घेतली. आणि आज संडे पण आहे ना त्यामुळे खूप जास्तच गर्दी. आणि आता इथे दीदीने सुरा घेतलाय मच्छी कापायला. दीदी कितीला घेतला? 150 का 100 ला काहीतरी सुरा घेतलाय. समोरच भाऊचा धक्का आहे मागे. आणि इथे समोर ना प्रवाशांसाठी आय थिंक बस सेवा आहे. कप्पना. आणि इथून बस आता आम्ही बघतोय बस निघायला भेटते. अभि दीदी किधर गई? दीदीला आता कोळंबी दिसली. आता दीदी कोळंबी बघायला गेली. आमच्या दीदीला एवढी मच्छी आवडते ना. लय खाते ती मच्छी. आम्ही घरात एवढं कोण लय खात. दीदी मुंबई पोर्ट. भाऊचा धक्का प्रवासी धक्का. काय आहे इथे आतमध्ये काय माहिती? थोडा राहूल. भाऊचा धक्का. आणि आपलं सगळं घेऊन झालंय. आता वाजलेत 7:45. आणि झालंय आमचं ऑलमोस्ट असं लवकरच झालं घेऊन. आणि आज संडे असल्यामुळे ना आम्हाला लिलावा तिकडे जाता आलं नाही कारण तिथे खूप गर्दी होती. आणि तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही असं ऑर्ड दिलं आहे ज्या दिवशी आपला खायचा वार नसतो. आज संडे असल्यामुळे इतकी गर्दी होती की मला आतला लिलाव वगैरे शूट करता आलं नाही. आणि मला जमलंच नाही एवढ्या गर्दीमध्ये. सो
तुम्हाला हा भाऊच्या धक्क्याचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर करा. त्यामुळे आपलं चॅनलसुद्धा ग्रोथ होईल आणि लोकांपर्यंतसुद्धा आपलं चॅनल पोहोचलं जाईल. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. तोपर्यंत डाडा, बाय बाय.